let's go for health. नमस्कार. आतापर्यंत मी बऱ्याच डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेतली. अनेक गोष्टी माझ्या मनाला भावल्या. यामधील काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न, तुम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार आणि वेलकम टू हेल्थ की मंत्रा विथ मी शिल्पा तावडे. आपल्याला सगळ्यांनाच सांध्यांचे आणि हाडांचे विकार वेळोवेळी जाणवत असतात. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की माझा गुडघा दुखतोय तर मी समारंभांना कशी जाणार बरं, माझी कंबर दुखते, मला खालती बसवत नाही, उठवत नाही, चालवत नाही, तर मी काय करणार? अशा सर्वसाधारण प्रश्नांची जी उत्तरं आहेत ना, ती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुनील सोनार. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. सर, आता जसं मी म्हटलं की सांध्यांचे आणि हाडांचे विकार आपल्याला झालेत ना, तर आपल्या जीवनाला एकदम नकोसं वाटायला लागतं आपल्याला, की हा त्रासच नको. तर हे नेमके विकार कोणकोणते असतात हे जरा सर्वप्रथम सांगता का? आता बेसिकली हाड आणि सांधा यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. हाड बोन म्हणजे जे दोन सांध्यांच्यामध्ये जे बोन आहे त्याला आपण सध्या बोन म्हणूया, आणि जिथे हाडांची दोन टोकं, वेगवेगळ्या हाडांची दोन टोकं एकत्र येतात त्याला आपण सांधा म्हणूया. ओके. आता बऱ्याच वेळा मेन हाडांचे जे आजार असतात, कॉमन ते फ्रॅक्चर्स वगैरे असतात, की ॲक्सिडेंट झाला, पडला तर फ्रॅक्चर होतं. परंतु सांध्यांचे जे विकार असतात ते वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ संधिवात किंवा वयोमानानुसार होणारी झीज. संधिवातामध्ये पूर्ण शरीरातले सांधे खराब होऊ शकतात. हाडाचा वेगळा टीबी असू शकतो, सांध्याचा वेगळा टीबी असू शकतो. सोरियासिस, गाऊट ह्या आजारांमध्ये सांधे खराब होऊ शकतात. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार सांध्यांमध्ये आणि बोन्समध्ये होऊ शकतात. तर याच्यामधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हाडाचं फ्रॅक्चर होतं आणि हाड जुळतं त्यावेळेस तो पेशंट पूर्ण बरा होतो. पण जेव्हा सांध्यांचा त्रास चालू होतो त्यावेळेस तुमची हालचालच अवघड होऊन जाते, कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट घेताना, ठेवताना, वागताना सांधे खराब होत असतात, सांधे वापरले जात असतात, आणि त्याचा हा प्रॉब्लेम येतो. सर, जेव्हा आपल्याला गुडघा दुखतो जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमकं तो का दुखत असतो बरं? आता गुडघे दुखी ना याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक प्रायमरी टाईप आणि एक सेकंडरी टाईप. प्रायमरी टाईप म्हणजे वयोमानानुसार जे गुडघे झिजतात त्याला म्हणतात प्रायमरी टाईप. म्हणजे ती वयोमानानुसार आपल्या गुडघ्यावर एक छानसं कार्टिलेज नावाचं आवरण असतं, ते घासलं जातं आणि नंतर घर्षण सुरू होतं. सेकंडरी टाईपमध्ये गुडघा कोणत्या तरी वेगळ्या कारणाने खराब होतो. पहिल्यांदा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. फॉर एक्झाम्पल, आपण तरुण असताना एखादा लिगामेंट तुटणे, खुर्च्या तुटणे, सोरियासिस सारखे आजार, नॉनव्हेज खूप खाल्ल्यामुळे गाऊट सारखे होणारे आजार, ह्याच्यामुळे सुद्धा सांधे खराब होतात. किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, सांध्यात जाणारा फ्रॅक्चर असेल तर तो सांधा खरबडीत होतो आणि त्याच्यामुळे लवकर सांध्याची झीज होते, आणि ही सांध्याची झीज झाल्यावर देखील परत एकदा सांधा आपला दुखू शकतो, याला सेकंडरी टाईप म्हणतात. सर, आता जसं तुम्ही म्हणालात ना की लिगामेंट टेअर झालं किंवा ही खुर्च्या तुटली, तर नेमकं काय करावं त्या पेशंटने? आता बेसिकली लिगामेंट किंवा खुर्च्या तुटली हे पेशंटच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचा पायाला चकला, तुम्ही पडल्या, आणि त्याच्यानंतर काय त्रास होतो हे पहिल्यांदा डोक्यात घ्यायचं. म्हणजे समजा पेशंटचा गुडघा दुखतोय आणि पेशंट गुडघा दुखत असताना पेशंट चालताना त्याचा पाय लचकतोय, याचा अर्थ लिगामेंट तुटलेला असू शकतो. समजा खुर्च्या तुटली असेल तर तो तुटलेला पार्ट कधी कधी सांध्यामध्ये जाऊन अडकतो आणि गुडघा अचानक लॉक होतो, पुढे पण जात नाही, मागे पण जात नाही. ओके. तर याच्यामध्ये खुर्च्या तुटलेली असू शकते. साधारण गुडघेदुखी कुणालाही सुरू झाली तर मी एक सोपा सल्ला देईन, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही युरिक ॲसिड करून बघा, कारण युरिक ॲसिड वाढलं असेल तर पायाचे सांधे दुखू शकतात. युरिक ॲसिड तुमचं नॉर्मल असेल आणि तुम्हाला बाकीचे सांधे दुखत नसतील, म्हणजे संधिवातामध्ये सगळेच सांधे दुखतात, हे तुम्हाला लगेच कळतं संधिवात आहे, परंतु बाकीचे सांधे दुखत नसेल तर MRI केला पाहिजे. आणि MRI मध्ये समजा 45-च्या आत गुडघा दुखतोय, गुडघा दुखायला लागल्यापासून पहिल्यांदा युरिक ॲसिड केलं, मग MRI केला, MRI मध्ये तुम्हाला खुर्च्या तुटलेली कळते, लिगामेंट तुटलेला कळतो, आणि 50-55 नंतर गुडघा दुखतोय तर तो बऱ्याच वेळा झीज झालेल्यामुळे दुखतो. मग अशा वेळेस फक्त एक्सरे केला तरी आपल्याला कळतो. तर अशा पद्धतीने आपण लिगामेंट आणि खुर्च्या तुटली की नाही शोधू शकतो. सर, आता गुडघ्याची झीज झाली आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमकं काय घडत असतं आपल्या गुडघ्यामध्ये? मॅडम, आता जेव्हा गुडघ्याची झीज होते त्यावेळेस हे कार्टिलेज जे आवरण आहे
ते त्यातला तडे जाऊन त्याचे पीसेस बाहेर पडायला लागतात आणि नंतर बोन पर्यंत सगळं ते कार्टिलेज निघून जातं आणि पूर्ण हाडावर हाड घासलं जातं आणि याच्याकरता एक अतिशय सुंदर क्लिप आहे आपल्याकडे, ती आपण नंतर बघणार आहोत. अच्छा, मग ही आपण क्लिप बघणार, त्याच्यामध्ये आपल्याला समजणारच आहे, पूर्णपणे समजेल आपल्याला की नेमकं काय होतं गुडघा झुजतो म्हणजे. मित्रांनो, कृत्रिम सांधेरोपण ही जी शस्त्रक्रिया आहे ही वयस्कर मंडळींना बऱ्याच वेळा लागते, पण याचा अर्थ असा नाही की तरुण मंडळींना लागणारच नाही. तरुण मंडळीमध्ये कधी कधी एकच कप्पा झिजलेला असतो, त्यामुळे अर्धा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रियासुद्धा करता येते. ह्यासाठी आपल्याला गुडघ्याची आतली रचना अगोदर समजून घेतली पाहिजे. गुडघ्यामध्ये मांडीच्या हाडाचं जे टोक येतं त्याला फिमरचं हाड असं म्हणतात आणि खालून जे नडगीचं हाड येतं त्याला टिबिया असं म्हणतात. फिमर आणि टिबिया ह्या दोन हाडांच्या वर गुडघ्याची वाटी असते, पण ॲक्च्युली आपलं जे वजन जातं त्याच्यामध्ये त्या गुडघ्याच्या वाटीचा काहीही संबंध नसतो. ती पुढच्या बाजूला अधांतरी असते, स्नायूबंधांनी चिकटलेली असते. गुडघ्याच्या हाडांच्या टोकावर कार्टिलेज नावाचं एक आवरण असतं. हे कार्टिलेज आवरण अतिशय स्मूथ असतं अगोदर, त्याच्यामुळे आपल्या गुडघ्याची हालचाल अतिशय स्मूथली होते, घर्षण होत नाही, वेदना होत नाही. परंतु जसं जसं वय वाढतं किंवा गुडघा खराब होतं त्यावेळेस हे कार्टिलेज खरबडीत होतं आणि घर्षण होऊन प्रचंड वेदना चालू होतात. कार्टिलेजशिवाय सायनोवियल मेम्ब्रेन नावाचं एक पातळ पडद्यासारखं आवरण आपल्या गुडघ्याभोवती असतं. त्यामधून सायनोवियल फ्लुइड म्हणजे एक तेलकट पदार्थ सतत पाझरत असतो आणि त्याच्यामुळे आपली गुडघ्याची हालचाल अधिक स्मूथली होते. ज्यावेळेस हे कार्टिलेज खराब होतं त्यावेळेस घर्षण चालू होतं आणि हे कार्टिलेज स्वतःहून रिपेअर होण्याची शक्यता नसते आणि त्याच्यानंतर वेदना सुरू होतात. अगोदर औषध गोळ्या देऊन चपलेत बदल करून डॉक्टर प्रयत्न करतात, परंतु वेदना खूपच असतील तर डॉक्टर तुम्हाला कृत्रिम सांधेरोपणाचा सल्ला देतात. सर्जरीमध्ये मुख्यतः तीन हाडं, मांडीच्या हाडाचं खालचं टोक म्हणजेच फिमर ह्या हाडाचं खालचं टोक, नडगीच्या वरचा भागाचं टोक आणि गुडघ्याची वाटी, हे किती खराब झाले आहेत हे पाहून ती त्यात बदल करायचा की नाही, तिथं रिप्लेसमेंट करायची की नाही हे ठरवलं जातं. आता सर्वप्रथम जे फिमर मांडीचा हाड आहे त्याच्यावर एक मेटल कॅप बसवली जाते. त्यानंतर खालचं जे नडगीचं हाड आहे त्याच्या वरच्या भागावर एक मेटल प्लेट बसून त्याच्यामध्ये पॉलिइथिलीन नावाचं प्लॅस्टिक बसवलं जातं. काही साधनांमध्ये मेटलची प्लेट न बसवता डायरेक्ट प्लॅस्टिक चिकटवले जाते, याला ऑल पॉली असा सांधा म्हणतात. ह्यामध्ये प्लॅस्टिकचा पार्ट डायरेक्ट हाडाला चिकटतो, तर काही सांध्यांमध्ये अगोदर मेटल प्लेट बसते आणि त्याच्यात प्लॅस्टिक बसतं. मित्रांनो, आजकाल मांडीचा मुख्य स्नायू कट न करता सुद्धा ऑपरेशन करता येतात, त्याच्यामुळे माणसं लगेच चालू शकतात. आणि गुडघ्याची वाटी प्रत्येक वेळेस बदलावीच लागेल असं नाही, परंतु जर खूप खराब झाली असेल एखाद्या केसमध्ये तर तिचा खालचा भाग अलगत कट करून प्लेन करून त्याच्यावर एक प्लॅस्टिकचा पार्ट बसवला जातो. ॲक्च्युली आजकाल बऱ्याच केसेसमध्ये गुडघ्याची वाटी चांगली असल्याने ती बदलण्याची आवश्यकता पडत नाही आणि तुमचा मांडीचा स्नायू तसाच्या तसा ठेवल्यामुळे पेशंट खूपच लवकर रिकवर होतात. अगदी ऑपरेशननंतर लगेचच काही वेळात तुम्हाला गुडघा हलवण्याची परवानगी दिली जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही वॉकरच्या सहाय्याने चालू शकता किंवा शक्य असल्यास विदाऊट वॉकरसुद्धा चालण्याची परवानगी दिली जाते. तर मंडळी हो, तुम्हाला जर छान चालायचं असेल, जिने चढायचं असेल, तर आता ह्या ऑपरेशनची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. सर, आता आपल्याला त्या क्लिपमधनं कळलं की आपला सांधा नेमका का झिजतो, पण सर जेव्हा ऑपरेशनची वेळ येते ना तेव्हा लोक खूप घाबरून जातात की मी का बरं ऑपरेशन करावं, तर ह्या काचा प्रश्न जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. नाही, काय होतं बऱ्याच वेळा आपला जेव्हा गुडघा झिजतो किंवा दुखायला लागतो, प्रथमतः एक गुडघा दुखायला लागतो, परंतु ऑपरेशनच्या भीतीपोटी किंवा कधी कधी पैशाचाही प्रॉब्लेम असतो तर बरेचसे लोक अंगावर काढतात आणि त्याच्यामुळे काय होतं आपण नकळतपणे दुसऱ्या गुडघ्यावर वजन टाकून चालायला लागतो आणि दुसऱ्या गुडघ्याची झीज पण प्रचंड जास्त लवकर वेगाने होते. आणि जर समजा
आपण अजून जास्त दिवस काहीच केलं नाही तर गुडघ्याला डिफॉर्मिटी येते, म्हणजे गुडघ्यातून पाय सरळ होणं अवघड होतं. जेव्हा पलंगावर तुम्ही पाय सरळ करतात त्यावेळेस गुडघे पलंगाला टेकत नाही, म्हणजे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम चालू होतात. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीच्या डिफॉर्मिटीज येतात तर त्यांना कॉम्पन्सेट करण्याकरता कमरेमधला बाक आपला जो असतो तो वाढू शकतो, किंवा घोट्यांमध्ये बाहेरच्या दिशेला किंवा आतल्या दिशेला वाक येऊ शकतो. तर ह्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यामुळे कंबर दुखी, घोटे खराब होणे ह्या गोष्टी मागे लागतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वेदना सहन तुम्ही करत असाल तर कुठे लग्न समारंभाला जायचं, कार्यक्रमात जायचं, हिंडायला फिरायला भाजी आणायला जायचं, देवाच्या दर्शनाला जायचं सुद्धा अवघड होतं. आणि मग ती सततच एक निगेटिव्ह वातावरण घरात तयार होतं आणि सगळेच जण नैराश्यामध्ये जातात. तर ह्या ऑपरेशनने बेसिकली काय होतं की तुमच्या गुडघ्याच्या 80-90% वेदना मॅडम निघून जातात. तुम्ही कितीतरी वेळा, माझे कित्येक पेशंट 400-500 पायऱ्या वणीच्या चढून जातात दर्शन घेऊन, तिथून मला फोन करतात. तर तुमचं आयुष्य सुसह्य होतं, भाजीला जाणं, काम करणं सगळं चालतं. साधारण 80-90% वेदना जातील हे गृहीत धरावं. का बरं? तर घर्षणामुळे गुडघ्यामध्ये 80-90% वेदना असतात. 5-10% मांडीचे स्नायू क्षीण झाल्यामुळे किंवा वीक झाल्यामुळे असतात. 5-10% पोटरीच्या मागे असतात. तर ते जायला थोडा वेळ लागू शकतो. आणि हा सांधा कृत्रिम आहे, हा देवाने दिलेला नाही. त्याच्यामुळे अगदी तुम्हाला, तुम्ही 22 वर्षाचा असताना जो गुडघा होता तसा मिळेल असं नाही. पण आपल्या 80-90% वेदना गेल्या चालतो, फिरतो, जिने चढतो, बस खुश राहायचं, मजा करायची. म्हणजे जीवनामध्ये जितका आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ऑपरेशन टाळणं हा एकच पर्याय उपलब्ध नसतो. पण सर, जर कोणाला ऑपरेशन पुढे ढकलायचं असेल तर त्याच्यासाठी असे काही पर्याय आहेत का? हा, आता समजा जर तुमचा पाय गुडघा दुखायला लागला आणि जस्ट दुखायला लागला, 2-4-6 महिने झाले दुखतोय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. कॅल्शियम व्हिटॅमिन डीच्या गोळ्या सुरू केल्यावर कोणत्या गोष्टी केल्याने आपला गुडघा दुखतो हे डोक्यात घ्यायचं. नॉर्मली तुम्ही जेव्हा प्लेन जमिनीवर चालता किंवा जॉगिंग ट्रॅकवर चालता तेव्हा तुमचा गुडघा दुखत नाही. ओके, मग जिने चढताना, भारतीय शौचालयातनं उठताना, जमिनीवरनं उठताना तुमचा गुडघा जास्त दुखतो. जर ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या तर त्याची जी झीज सुरू आहे तिचा वेग कमी होऊ शकतो. त्याशिवाय तुम्ही गुडघ्याला स्प्लिंट्स वापरू शकता, म्हणजे आपण जे नी कॅप वापरू शकतात, हिंजवाल्या नी कॅप्स असतात त्या वापरू शकतात. खूप गुडघा त्रास देत असेल तर तुम्ही काठी वापरू शकता. त्याच्यानंतर जिना चढताना एकच गुडघा दुखत असेल तर तो गुडघा अगोदर नका टाकू, जो चांगला गुडघा आहे तो पहिल्यांदा टाका. जॉगिंग ट्रॅकवर चालताना दुखणारा जो गुडघा आहे तो आतल्या बाजूला राहिल्याची काळजी घ्या. एकाच गुडघ्याचा दोन्ही कप्पे दुखत असतील तर दुसऱ्या हातात काठी वापरा. तर असे बरेच प्रकार करून आपण त्याचा वेग कमी करू शकतो. परंतु बऱ्याच वेळा गुडघ्याची झीज झाल्यावर कधी ना कधी ऑपरेशन लागतंच. नक्कीच सर, साधारणपणे जेव्हा आपण ऑपरेशन म्हणतो तेव्हा साठीनंतर करावं असा पूर्वी समज होता, पण आता मात्र ते वय हळूहळू जवळ येऊ लागलंय. तर ह्याच वयामध्ये आपल्याला बरेच आजार ग्रासतात, म्हणजे तो मधुमेह असो, डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो. सर, अशा वेळी आपली होणारी जी गुडघ्याची झीज आहे ती आपण थांबवू शकतो का? तुमचा पहिला जो प्रश्नाचा पार्ट होता की वय जवळजवळ यायला लागलंय, याचं कारण काय होतं, कितीतरी वेळा संधिवातामध्ये 24 वर्षाच्या, 28 वर्षाच्या, 30 वर्षाच्या मुली यांचे गुडघे पूर्ण खराब झालेले असतात, कधी कधी खुबे खराब झालेले असतात. आता त्या जेव्हा पलंगावर झोपून राहतात आणि जेव्हा आम्हाला दिसतो की पूर्ण सांधा खराब होऊन हाडात हाड अगदी घुसलंय आणि खरडलं गेलेलं आहे, खराब झालंय, अशा वेळेस आपण त्यांना पलंगावर तर झोपून ठेवू शकत नाही. अशा वेळेस आम्हाला लहान वयात देखील ऑपरेशन करावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही जर बघाल तर काही तरुण लोकांना फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांचा सांधा लवकर झिजतो. जेव्हा चालणं आणि डे टू डे ॲक्टिव्हिटीज तुमच्या बंद पडतात त्यावेळेस आपण पेशंट वयस्कर होण्याकरता वाट बघू शकत नाही. मॅडम, पूर्वी जे सांध्यांच्या क्वालिटीज होत्या त्या फार काही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली नव्हती. आता खूप चांगल्या पद्धतीचे सांधे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आता जे प्लॅस्टिक वापरलं जातं त्याच्यामुळे क्रॉसलिंक प्लॅस्टिक, ज्याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग केलेले आहे, अशा पद्धतीचं हाय डेन्सिटी पॉलिथिलिन वापरलं जातं. त्याचं लाईफ देखील जास्त आहे. त्याच्यानंतर सांध्यामध्ये पॉलिश सांधे मिळतात की ज्याचा वरचा सरफेस पॉलिश आहे,
मग याच्यामध्ये फ्रिक्शन कमी होतं आणि हे सांधे जास्त टिकतात. म्हणजे अगदी 15 वर्ष 20 वर्ष 25-30 वर्ष टिकणारे सांधे देखील आता अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे वयस्कर होण्याकरता वाट बघायची गरज नाही. एकदा तुम्ही 75-80 झाल्यावर मग 2-4 लाख खर्च करून ते ऑपरेशन करायचं तेव्हा काय जगायचं शिल्लक राहिलेलं असतं. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्याचा जो पार्ट होता की कितीतरी वेळा ह्या वयातच पेशंटला डायबिटीस असतो, हार्टचे प्रॉब्लेम असतात, किडनीचे प्रॉब्लेम्स असतात. तर डायबिटीसची जर शुगर ही साधारण 200 किंवा 200 आत असेल तर आम्हाला ऑपरेशन करणं विशेष अवघड होत नाही, कारण आम्ही इन्शुलिन देऊन पेशंटची ऑपरेशन नंतरची शुगर मेंटेन ठेवतो. अगदीच तुमची शुगर 300-350 असेल तर तुम्हाला तुमच्या डायबिटीसच्या डॉक्टरकडे जाऊन अगोदर तिच्यावर कंट्रोल मिळवावा लागतो आणि त्याच्यानंतर पुढे जाता येतं. आता किडनीचे जेव्हा आजार असतात त्यावेळेस आम्हाला आमच्या औषधं देताना खूप अडचणी येतात, कारण ऑपरेशन नंतर जखम पिकू नये किंवा ऑपरेशन पिकू नये म्हणून आम्हाला अँटीबायोटिक्स द्यावे लागतात. आणि हे अँटीबायोटिक्स आहे त्याचा किडनीवर परिणाम असल्यामुळे आम्हाला किडनी किती खराब आहे याच्यानुसार कोणते अँटीबायोटिक्स द्यायचे हे ठरवावं लागतं. आता ही किडनी खराब होण्याचं मॅडम मुख्य कारण काय की दुखणं अंगावर काढायचं, गोळ्या खात राहायच्या, आणि ह्या सगळ्या पेन किलर ज्या गोळ्या आहेत त्याच्यातल्या 90% गोळ्यांचा किडनीवर अतिशय वाईट परिणाम आहे आणि त्याच्यामुळे किडनी खराब होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा गुडघा किंवा कोणताही सांधा 5-10 वर्ष दुखतो आणि तुम्ही पेन किलर्स खाताय तर तुमची किडनी खराब व्हायचे चान्सेस खूप असतात. मग अशा वेळेस आम्ही त्या दृष्टिकोनातनं औषधं देतो. हार्टच्या पेशंटला शक्यतोवर अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालं असेल तर भीती नसते, परंतु मग रक्तपातळ व्हायची गोळी 3 दिवस अगोदर बंद करावी लागते. तरी सुद्धा आम्ही प्रत्येक पेशंटचं अगोदर 2D echo वगैरे करून घेतो, ECG 2D echo, आणि कार्डिओलॉजिस्टकडनं फिटनेस घेतो. आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पायामध्ये ऑपरेशन नंतर गाठी होऊन ती फुफ्फुसाकडे जाऊन जो त्रास होणार असतो जीव घेणं ते टाळण्याकरता आजकाल आम्ही सगळे डॉक्टर इंजेक्शन्स किंवा गोळ्या देऊन ती गाठ होऊ नये आणि तो फुफ्फुसावर किंवा हृदयावर परिणाम होऊ नये अशा पद्धतीचं इंजेक्शन 4-5 दिवस नक्कीच देत असतो किंवा जास्त काळ पण. नक्कीच तुमच्या लक्षात आलंच असेल की ऑपरेशनची जी भीती आहे ना ती मनातनं तुम्ही नक्कीच काढून टाका. आमचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर आमचा फेसबुक पेज आहे ते तुम्ही लाईक करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. सो कीप वॉचिंग हेल्थ के मंत्रा विथ मी शिल्पा तावडे. एनी टाईम एनिवेअर गो फॉर हेल्थ.